नमस्कार, मी सुयश संपतराव साळुंके, इयत्ता 9वीचा विद्यार्थी. सर्वप्रथम आमच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वांचे स्वागत करतो. उद्याच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही कुमुद विद्या मंदिर देवनार मराठी माध्यम या शाळेचे विद्यार्थी आपणासमोर गुरुवर आधारित काही विशेष कार्यक्रम सादर करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता 10वीमध्ये शिकणारा ओम संतोष कुडापणे हा विद्यार्थी करणार आहे. भेटला विठ्ठल माझा, गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. व्यास मुनी ज्यांनी 18 पुराणे निर्माण केली व वेदांचे खंड पाडले, महाभारताची निर्मिती केली, हे जे साहित्य त्यांनी निर्माण केले ते इतके महान की व्यास मुनींनी सर्वच विषयांना या साहित्याच्या माध्यमातून स्पर्श केला. म्हणूनच व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं आपण म्हणतो. आपल्या सर्वांचे साध्य गुरु हे व्यास मुनी आहेत. आता आपण दरवर्षी ही गुरुपौर्णिमा का साजरी करतो याचा जर आपण विचार केला तर ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव निर्माण करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो असे म्हणावे लागेल. आपल्या आई वडिलांनंतर आपल्यावर संस्कार करणारे हे गुरुच असतात. गुरु केवळ ज्ञान देत नाहीत तर तो संस्कारांची शिदोरी आपल्याला देतो, ज्यामुळे संवेदनशील जबाबदार नागरिक देशात निर्माण होतात, ज्यामुळे निश्चितच देशाचा विकास होतो. ज्याप्रमाणे सोन्याला तापून ठोकून घासून तोडून या चार प्रकारे परीक्षा द्यावी लागते तेव्हा सोने श्रेष्ठ ठरते, त्याप्रमाणे चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी गुरुला कधी रागून तर कधी प्रेमाने त्यांना तयार करावे लागते. तसं पाहिलं तर आपल्याला अनेक गुरु आहेत. आपल्याला ज्ञान देतात ते गुरु आणि निसर्ग हा देखील आपला गुरुच आहे, जो आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही शिकवत असतो. जसे निसर्गातील नद्या, मेघ, वृक्ष हे अनेक गोष्टी निस्वार्थपणे देऊन दातृत्वाचे ज्ञान आपल्याला देतात, पशुपक्षी निस्वार्थ प्रेमाचे ज्ञान देतात. या निसर्गाबरोबरच आपले आई वडील देखील आपले गुरुच असतात, कारण जगावं कसं याचं ज्ञान ते आपल्याला देत असतात. शेवटी इतकंच म्हणेन, आपले आचरण चांगले ठेवून आपण जर समाजासाठी काही चांगले प्रामाणिकपणे करू शकलो तर गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी झाली असं म्हणता येईल. गुरु मातृपिता गुरु बंधू सखा, गुरु मातृपिता गुरु बंधू सखा, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटी प्रणाम, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटी प्रणाम. धन्यवाद.
फारच सुंदर हो, तुझ्या आवाजाने आम्ही भारावून गेलो. आजपर्यंत अगदी लहानापासून आपण गुरु शिष्याची महती सांगणाऱ्या अनेक कथा ऐकल्या. या सगळ्या कथांचा हेतू एकच असतो, गुरु आणि शिष्य यांच्यातील सुंदर नात्याची वीण घट्ट करणे आणि गुरुविषयी आदरभाव निर्माण करणे. चला तर ऐकूया अशीच एक सुंदर कथा. कथा सांगत आहे श्रीया जगन्नाथ रावडू, इयत्ता दहावी. आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. गुरु शिष्यांवर आधारित अनेक कथा उपलब्ध आहे, पण मी जी कथा तुम्हाला सांगणार आहे त्या कथेचे वेगळेपण असे की गुरुवर अत्यंत निष्ठा असणाऱ्या शिष्य आणि निस्वार्थ वृत्तीचे उदात्त वर्णन या कथेमध्ये केले आहे. महाकवी कालिदासांनी रघुवंशम हे प्रसिद्ध महाकाव्य रचले. महाकाव्याच्या 5व्या सर्गात आलेली ही कथा आहे. एका वनामध्ये वरतंतू नावाचे ऋषी होते. शिकवण्यात अत्यंत कुशल असलेले ते स्वभावाने दयाळू होते. त्यांच्या आश्रमात बरेच बुद्धिमान बटू होते. त्यांच्यापैकी एक कौत्स नावाचा बटू होता. शिक्षण संपवून गुरुदक्षिणा देण्यास उत्सुक असलेला कौत्स गुरुकडे गेला आणि त्याने नम्रपणे स्वतःची इच्छा गुरुंना सांगितली. त्याचे शब्द ऐकून गुरु म्हणाले, बाळ कौत्सा, तुझ्या अभ्यासाने मी अत्यंत संतुष्ट आहे. अन्य कोणत्याही दक्षिणेची इच्छा नाही. तुझे भले हो. गुरुवर तंतूंकडून वारंवार नकार देऊन सुद्धा कौत्स दक्षिणा देण्यास उत्सुक होता. तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी वरतंतू म्हणाले, तू माझ्याकडून 14 विद्या शिकलास, म्हणून 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन ये. गुरूंचे हे शब्द ऐकून कौत्स काळजीत पडला. इतक्या सुवर्ण मुद्रा कुठून आणायच्या? महाराज रघु सोडून कोणीही इतक्या सुवर्ण मुद्रा देणार नाही, म्हणून रघुकडेच जातो, असा विचार करून कौत्स रघुकडे गेला. राजा रामाच्या वंशातील पहिला राजा रघु याने दिग्विजयानंतर विश्वजित नावाच्या यज्ञात सर्व धन दान रूपाने दिले होते. धनहीन झालेल्या रघुला पाहून कौत्स परत गेला. त्याला बोलावून रघुने येण्याचे कारण विचारले. तेव्हा कौत्स म्हणाला, अरे रघु, मला गुरुदक्षिणा 14 कोटी सुवर्ण मुद्रा गुरुंना देण्याची इच्छा आहे, परंतु आपण आधीच सर्व काही दान केले आहे, म्हणून मी अन्यत्र जात आहे. रघु म्हणाला, अरे कौत्सा, थांब, माझ्या यज्ञशाळेत विश्रांती घे, मी नक्कीच तुला मदत करेन. कौत्साच्या गुरुभक्तीने प्रभावित झालेल्या रघुने कुबेरावर आक्रमण करण्याचा संकल्प केला. कुबेराने रघुच्या भीतीने आक्रमण करण्यापूर्वीच भरपूर सुवर्ण मुद्रांची वृष्टी केली. ते पाहून संतुष्ट झालेल्या रघुने कौत्साला बोलावून सर्व सुवर्ण मुद्रा त्यालाच देण्याची इच्छा केली. परंतु निरीच्छ कौत्स म्हणाला, हे राजा, मी केवळ गुरुदक्षिणेसाठी आवश्यक असलेल्या 14 कोटी सुवर्ण मुद्रांची इच्छा करतो, त्यापेक्षा जास्त मुद्रा नको मला. पाहिलात ना मित्रांनो, गुरुवर अत्यंत निष्ठा असणारा आणि गुरुसाठी सर्व काही करायला तयार असणारा आणि अत्यंत प्रामाणिक असणारा कौत्स एक आदर्श शिष्य आहे. कौत्साप्रमाणेच रघुराजा देखील अत्यंत निस्वार्थ आणि दानशूर आहे. चला तर मग आजच्या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने कौत्साचा आदर्श आपण आपल्या समोर ठेवू. धन्यवाद. श्रीया, खूपच सुंदर पद्धतीने तू कथा सांगितलीस. संस्कृत सुभाषिते आपले जीवन घडवितात आणि सुखी जीवनाचा कानमंत्र देतात. चला तर असेच एक सुंदर सुभाषित ऐकूया. सुभाषित सादर करीत आहे वैष्णवी तातुसकर, इयत्ता दहावी. नमस्कार. सर्वप्रथम ज्या ज्या गुरूंनी मला घडविले त्या सर्वांना त्रिवार वंदन. संस्कृत साहित्यामध्ये अनेक सुभाषिते आहेत. ही सुभाषिते कमी शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ आपल्याला सांगतात आणि शिवाय ती लयबद्ध असल्यामुळे गायला आणि ऐकायला फारच गोड वाटतात. असेच एक गुरुचे महात्म्य सांगणारे एक सुभाषित मी तुम्हाला सांगणार आहे. प्रेरक सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडते गुरव स्मृताः. प्रेरक म्हणजे प्रेरणा देणार. गुरु हा आपल्या शिष्याला विद्या ग्रहण करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत असतो. सूचक म्हणजे सूचना करीत असतो. वाचक म्हणजेच खरे बोलणार. जरी विद्यार्थ्याला आवडत नसले तरीही तो नेहमी खरेच बोलतो. शिक्षक म्हणजे शिक्षा देणार, ज्ञान देणार आणि बोध करून देणार, म्हणजे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देणार. या सुभाषितामध्ये असे सांगितले आहे की प्रेरणा देणार, सूचना देणार, खरे बोलणार, दिशा दाखवणार आणि बोध करून देणार,
हे सहा घटक गुरु समानच आहे. गुरु आपल्याला जे ज्ञान देतो उत्तम विचारांनी समृद्ध करतो. म्हणूनच या चांगल्या विचारांची शिदोरी आपण जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकलो तर खऱ्या अर्थाने गुरुचे पूजन आपण केले असे म्हणावे लागेल. आचार्य देवो भव ही आपली भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने आपण जपली असे आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद. वैष्णवी, तू खूप छान सुभाषित सादर केले. ग्रंथ हेच गुरु जाणं देई जीवनाला प्राण. ग्रंथ हेच गुरु जाणं देई जीवनाला प्राण. जगी ज्ञानालाच मान वाचू पुस्तकाचे पान. जगी ज्ञानालाच मान वाचू पुस्तकाचे पान. आपल्या प्रत्येकाला कोणता ना कोणता गुरु असतोच, पण गुरु समान असणाऱ्या ग्रंथांचे स्थान अटळ आहे. ग्रंथ आपल्याला अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करतात. कोणत्या महापुरुषाला प्रवासात ग्रंथ आले नाहीत? ग्रंथ हेच आपले गुरु या विषयावर आपले मनोगत व्यक्त करत आहे इयत्ता 9वी अची विद्यार्थिनी स्वरा रमाकांत पाटील. जन्माला आल्यापासूनच नव्हे तर गर्भात असल्यापासूनच आई हा आपला पहिला गुरु असते. अभिमन्यूची गोष्ट सर्वांना माहीत असेलच, तो गर्भात असतानाच युद्धाचे सर्व डावपेच शिकला होता. या जगात आल्यावर आई वडील हेच आपले चालते बोलते ग्रंथालय असते. पण प्रत्येक वेळी गुरु हा मानवी रूपातच असतो असे नाही. तो वर्तमानपत्र, पुस्तक, कथा, कादंबरी, कविता आणि धार्मिक आध्यात्मिक ग्रंथांच्या रूपातही भेटतो. गुरूंचे ते अनुभवांचे बोल दाखवतात वाट आयुष्यास, निर्माण करतात मनात जिद्द आणि आत्मविश्वास. चांगल्या शरीर प्रकृतीसाठी पौष्टिक अन्न खाणे गरजेचे असते, तसे बुद्धीची पौष्टिकताही चांगल्या वाचनाने वाढते. संस्कृत भाषेतील महान साहित्यकार महाकवी कुलगुरु कालिदास यांच्या साहित्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकतच नाही. मेघदूत ही काव्यरचना, शाकुंतलम हे संस्कृत नाटक याबद्दल काय सांगावे. रघुवंशम यात राम, सीता, लक्ष्मण, दशरथ यांचे वर्णन असलेली मानवता सत्यता यांच्या जवळची आहे. असे म्हणतात की नथुराम गोडसे, चाफेकर हे जेव्हा फाशी गेले तेव्हा त्यांच्या हातात भगवद्गीता होती, तर अंतराळवीर सुनीता विल्सम ही आपल्या यानात भगवद्गीता घेऊन गेली होती. मृत्यूला सामोरे जाताना आणि आकाशाला गवसणी घालताना या ग्रंथाने मनोबल वाढवण्याचे काम केले. गुरु आणि ग्रंथगुरु कोणत्याही रूपात मार्गदर्शक ठरतात. आज प्रत्येकाने ग्रंथ वाचनाची सवय लावून घ्यायला हवी. प्रत्येक गावात एक तरी ग्रंथालय बनवायला हवे, जेणेकरून जास्तीत जास्त पुस्तके लोकांना वाचायला मिळतील. कारण ग्रंथ हे केवळ गुरु नसून आपले चांगले मित्र देखील आहेत. वाचाल तर वाचाल, त्याचबरोबर वाचाल तसे वागाल, तर आपण चांगले आयुष्य जगू हेच खरे. धन्यवाद. खूप छान, तू खूप छान माहिती सांगितलीस. गुरुचे आपल्या जीवनात खूप अनन्य साधारण महत्व आहे. अनेक कवींनी गुरु या विषयावर काव्य केले, काहींनी लेख लिहिले आणि हीच गुरुची स्तुती आपल्या मनामध्ये घर करून राहते. चला तर असंच सुंदर गुरुवर आधारित गीत आपण ऐकूया. गीताचे बोल आहेत, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्प वृक्षातली साऊली. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्प वृक्षातली सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुरली जाते, तिथे आज वेली मरीही फुले. जिथे काल अंकुरली जीविजे, तिथे आज वेली मरी ही फुले. फलद्रुप हा वृक्ष भावात सा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, शिकू धीरता शूरता वीरता, शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. धन्यवाद.